मी डॉक्टर कादरी, मी कादरी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट डॉक्टरिक सर्जन आहे. आमच्या कादरी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात. आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है. भाजपा के चार नगर सेवकों ने पार्टी छोड़ बीआरएस पार्टी में शामिल होने के लिए निकले 100 गाड़ियों के ताफे से. दरअसल तेलंगाना के मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव अपनी कैबिनेट मंत्रियों के साथ पंढरपुर विट्ठल मंदिर दर्शन के लिए 500 गाड़ियों का ताफा लेकर आए थे, जहाँ बीजेपी के माजी लोकसभा सांसद लिंगराज वल्याड़ के बेटे भाजपा नगर सेवक नागेश वल्याड़ के घर आए थे. नागेश वल्याड़ का कहना है कि समाज के लिए बीजेपी छोड़ आज शनिवार 8 जुलाई 2023 को बीजेपी नगर सेवक संतोष भोसले, राजश्री चौहान, जुगनबाई अंबेवाले समेत कई व्यापारी कार्यकर्ताओं के साथ 100 गाड़ियों का ताफा लेकर हैदराबाद के लिए निकले हैं. किती जण घेऊन आपण बीआरएस मध्ये प्रवेश घ्यायला चालला? आपल्या सगळ्यांना माहित आहे की 10 दिवसापूर्वी KCR माझ्या घरी आल्यानंतर त्यांनी विनंती केली होती की आपण बीआरएस पार्टी जॉईन करावं. त्या माध्यमातून विचार करून मी खुपसाहेब असतील आणि माझे सहकारी संतोष भोसले, आंबेवाले राजेश्री चव्हाण, त्याचप्रमाणे जयंत थोले पाटील, या सगळ्या आमच्या मित्रमंडळी आता आम्ही हैदराबादला निघालो आहे तिथं प्रवेश करण्यासाठी. त्याच्यामागचा हेतू आपल्या सगळ्यांना मी राजीनामा देतानाच सांगितलं आहे की ज्या पद्धतीनं माझ्या पक्षात किंवा आमच्या सोलापूर असंख्य लोकांवर विकासाचा मुद्दा रखडला गेलेला आहे, ते कुठेतरी आपण नव्याने सुरुवात करण्यासाठी ही संधी मला मिळाली असं मी समजतो. आणि KCR मान्य KCR असतील, हरीशराव असतील, यांच्या माध्यमातून आता सोलापूरचा विकास साधण्यासाठी आम्ही ध्येय हातात घेऊन निघालो आहेत. आज कमीत कमी आज 500 लोकांची ताफा आणि 100 गाड्या आम्ही घेऊन त्या दिशेने निघालो. मी त्यांना म्हटलं होतं कधी जेव्हा आम्ही प्रवेश करेन तेव्हा तुम्ही 500-600 गाड्या तुम्ही सोलापूरला घेऊन आलं होतं. मी मिनिमम माझ्या ताकदीअनुसार किंवा गोपसाहेबांच्या ताकदीअनुसार आम्ही 100 गाड्या घेऊन निघायचं मानस केलं आणि आज ते पूर्ण होताना मला आनंद वाटतो. पक्षप्रवेश कधी आहे, वेळ काय आहे, कुठे होणार? पक्षप्रवेश बीआरएस भवनमध्ये जुबली हिल्सला होणार आहे. 2 ते 4 दरम्यान ही पक्षप्रवेश असणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यांची भेटीगाठी आणि सगळ्यांची ओळख या माध्यमातून सोलापुरात आता सगळ्यांनी मिळून काम करायचं आहे या उद्देशाने आम्ही सगळे चाललो. आज बघितलं तर सगळ्या समावेशक सगळ्या समाजाचे लोक असतील. या सगळ्यांनी आपल्या पुढच्या वाटचालीसाठी मला शुभेच्छा बी देत आहेत आणि सोलापूरच्या या पूर्ण वाटचालीसाठी सगळ्यांना आम्ही विनंती केली आमच्याबरोबर येण्याचं, तेही सगळे येत आहेत. भाजपच्या नक्ते दिसत नाहीये, काय त्यांचं काय अजून निर्णय झालेला नाही? माझ्याबरोबर आता सगळेच आहेत, जे राजीनामा दिले ते सगळेच आहेत. सुरेश पाटीलांचा विषय तो वेगळा आहे. सुरेश पाटील ते म्हटले की विचार करून येत आहेत. मग आता भविष्यात ही इन्कमिंग चालू राहणार आहे, त्यामुळे मला कुठल्याही गोष्टीचं शंका नाही. कोण येणार कोण नाही या गोष्टीचा मी विचार करत नाही. आता लढा चालू केलाय आणि लढा करणार. ज्या वल्याड साहेबांचा आशीर्वाद घेऊन मी पुढे निघालोय, आता ही लढा संघर्ष हे दोन्ही चालूच राहणार आहे आणि भविष्यात आपल्याला हे चेंज दिसेल. ज्या अस्मितेसाठी आम्ही सगळे वर्षानुवर्षे लढलो, तडा गेल्यामुळे हा निर्णय घ्यायची वेळ आली. हरीश राव जे फायनान्स मिनिस्टरचे ते अगोदर घरी आले होते तेव्हा तुम्ही आपला निर्णय सांगितला नाही, पण जेव्हा KCR स्वतःहून आले होते त्यानंतर तुम्ही निर्णय बदलला. होय ना, मी म्हणतोय ना, जेव्हा हरीशराव माझ्याकडे आले होते, हरीशरावांशी बोलणं झाल्यानंतर त्यांनी विनंती केल्यानंतर त्यांना मी नाही असंच सांगितलं होतं, पण त्यांनी KCRनं घरी घेऊन आल्यानंतर या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि सोलापूरच्या विकासासाठी तुझं काय योगदान असेल किंवा सोलापूरच्या जनतेचं काय म्हणणं हे सगळे प्रश्न मांडल्यानंतर आम्ही सगळ्यांनी विनंती केली की अशी परिस्थिती जर सोलापूरात 8-8 दिवसाला पाणी येत असेल किंवा शेतकऱ्यांच्या समस्या असतील, या सगळ्या गोष्टी सोलापूरच्या विकासासाठी जे कम्पेअर टू हैदराबादला किंवा तेलंगणाला जे आहे ते आपल्यात फार कमी आहे. हे सगळं करण्यासाठी आपण बघतो एकाकडे वाटचाल हैदराबादची किंवा तेलंगणाचं ज्या पद्धतीने आहे त्या सगळ्या आता सोलापुरात मूलभूत सुविधा मिळण्यासाठी आमचा प्रयत्न. पक्षाकडून काय थांबवण्याचा प्रयत्न झाला नाही? मला सगळ्यांना पत्र म्हणजे सांगायचं आहे की पक्षाने सगळी विनंती केली. माझे बावनकुळे साहेबांचा फोन असेल किंवा मुरलीधर मोहोळ, मकरंद देशपांडे, या सगळ्यांनी विनंती केली. मी त्यांना विनंती केली, सांगितलं मी विचार करतो, पण मी पक्षनेतृत्वाला वारंवार सांगतोय जे सोलापूरमध्ये ज्या पद्धतीचं राजकारण चालू आहे आणि स्थानिक हुकुमशाहीला कंटाळून मी चाललोय आणि मी त्यांना सगळ्यांना शब्द दिलाय. मी बोललोय की जेव्हा तुम्ही हे बदल करसाल मी नक्की तेव्हा भाजपचा विचार करतो.